की ज्याने उद्धव साहेबांना विश्वासघातावरून या राजगादीवरून खाली उतरलेलाय त्यांना मुठमाती दिल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. अरे तुम्ही आमचं धनुष्यबाण काढलं असाल, तुम्ही आमचं शिवसेना हे नाव काढलं असाल, उद्या त्या ठिकाणी तुम्ही आमची मशाल निशाणी सुद्धा न्याल. पण आमची शिवसैनिकांची सुद्धा नाव, पक्षाचं नाव, आमची निशाणी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमची निशाणी आहे. कुठला महाराष्ट्रातला माणूस सण करेल? अरे शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता आणि त्यांच्या सुपुत्रावर आणि त्यांच्या घराण्यावर टीका करता लाजा वाटत नाही तुम्हाला? प्रसाद लाड सारखा एखादा फडतूस माणूस आणि तो नेपाळी वाचवांचा पोर सांगतो आम्ही सेना भवन तोडू. शिवराय, छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उभ्या महाराष्ट्राच्या मायमाऊली माँसाहेब, या सर्वांना अभिवादन करतो. आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवासेनेचे प्रमुख श्रीयुत आदित्यजी ठाकरे, आजच्या ह्या निर्धार मेळाव्याकरता, निर्धार मेळाव्याला संबोधित करण्याकरता म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे नेते, या विभागाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय अरविंदजी सावंत, शिवसेनेच्या उपनेत्या किशोरीताई पेडणेकर, शिवसेनेच्या उपनेत्या मीनाताई कांबळे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते श्रीयुत जामसुतकर, आमचे विधिमंडळाचे नेते की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधिमंडळामध्ये काम करतो, ते आमदार आमचे मित्र अजयजी चौधरी ज्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं, ते सन्मान्य आमदार सचिनभाऊ अय्यर, सन्मान्य आमदार सुनीलराव शिंदे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माजी आमदार दगडूदादा सकपाळ, पक्षाचे सचिव श्री सूरज चव्हाण, या विभागाचे विभाग प्रमुख आशिषजी चेंबूरकर, व्यासपीठावर बसलेली पक्षाची सर्वच मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, आज सकाळी मी आणि सन्मान्य अरविंदराव सावंत हे दोघे ठाण्यामधल्या एका सभेला हजर होतो. ठाण्यामध्ये त्या ठिकाणी शिवगर्जना मेळावा या नावानं त्या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि त्या मेळाव्याकरता आम्ही देखील उपस्थित होतो. ठाण्यामध्ये आम्ही दोघेही खूप विस्तारानं बोललेलो असल्यामुळं आणि जे आम्ही ठाण्यामध्ये बोललो ते आज बऱ्याच दिवसानं मीडियाला अरविंदराव दखल घ्यावी लागलेली आहे आणि आपल्या दोघांची भाषणं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर, इलेक्ट्रॉनिक मीडियावर व्हायरल झालेली आहे. बांधवांनो, भगिनींनो, मी यावेळा या भागामध्ये या सभेच्या ठिकाणी आलो. खरं तर मला या बाजूने यायचं होतं, परंतु मला या बाजूने यायचं काही माहिती नाही, म्हणून मी या बाजूने समोरून आलो. आणि मी ज्या वेळेला मैदानामध्ये मंड्यापेक्षा रस्त्यावर गाडी थांबवली आणि ज्या वेळेला शिवसैनिक, मग आमच्या महिला भगिनी शिवसैनिक असतील किंवा पुरुष शिवसैनिक असतील, तरुण शिवसैनिक असतील, त्यांचा मी जोश बघितला, जल्लोष बघितला आणि मला स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या एका शब्दाची, एका वाक्याची आठवण झाली. काय त्या काळामध्ये शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझा शिवसैनिक हा मधाच्या पोळ्यावर शांतपणे बसलेल्या माशीसारखा असतो.
आणि मदाच्या पोळ्यावर बसलेला शिवसैनिक या मदाच्या पोळ्या करून खालून वरून कोणी बाजूने गेला तरी देखील त्याला इजा करत नाहीत, त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास करत नाहीत। मला वाटतं आपले युवा नेते आदरणीय उद्धव साहेब, आपले आदित्य साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे सांगत असत की मधाच्या पोळ्यावर बसलेल्या माशा या मधाच्या पोळ्याच्या बाजूबाजून खालून वरून तुम्ही कुठूनही जा, पण ज्याला कोणाला मस्ती आली असेल, ज्याला कोणाला खुमखुमी आली असेल आणि ज्याला कोणाला आपले दात पाडून डोळे फोडून घ्यायचे असतील, त्यांनी फक्त मधाच्या पोळ्यावर एक दगड मारून बघावी, त्या मधाच्या पोळ्यावरच्या माशा त्याला सळो की पळो करून सोडतात। आणि माझा शिवसैनिक देखील तसाच आहे। जोपर्यंत शिवसैनिकाला कोणी डिवचलं नाही तोपर्यंत शिवसैनिक कोणाच्या वाट्याला जात नाही, कोणाला इजा करत नाही, कोणाला त्रास देत नाही। पण ज्याला कोणाला शिवसेनेच्या शिवसेनेला दिवचण्याची जर खुमखुमी आली असेल तर त्यांनी माझ्या शिवसैनिकाला फक्त डुचून बघावं। मधाच्या पोळ्यावरच्या माशा जी गत करतात त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त गत माझा शिवसैनिक त्याला जो डिवचील त्याचा करेल। आणि म्हणून रस्त्यावर ज्यावेळेला मी आलो आणि एकंदरीत शिवसैनिकांचा जोश पाहिला, माझी खात्री झालेली आहे की ज्यांनी उद्धव साहेबांना विश्वासघातावरून या राजगादीवरून खाली उतरलेलं त्यांना मुठमाती दिल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही याचं प्रत्यंतर मी पाहिलं। शिवसैनिक त्यांना मुठमाती दिल्याशिवाय राहणार नाही। शिवसैनिकांनी निर्धार केलाय, निश्चय केलाय। शिवसैनिक दुखावलाय, केवळ शिवसैनिक दुखावलाय अशातला भाग नाही। तर जो जो कोणी या महाराष्ट्राचा स्वाभिमान, जो जो कोणी या महाराष्ट्राची महती, या महाराष्ट्राचे मान सन्मान ओळखतो तो या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक आज तुम्ही आजूबाजूला जाऊन बघा, तो चवताळून उठलाय, पेटून उठलाय आणि तो वाट बघतोय की हे गद्दार मैदानामध्ये कधी येत आहेत त्याची ती वाट बघतोय। भारतीय जनता पार्टीला सुद्धा त्यांना मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे, त्यांना मुंबई महानगरपालिका पाहिजे। नाना तऱ्हेचे प्रयत्न ते करून बघतायत। शेवटचा उपाय म्हणून त्यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदींना परवानच्या दिवशी एका महिन्यामध्ये दोन वेळा मुंबईमध्ये आणून बघितलं, दोन वेळा आणून बघितलं। पण नरेंद्रभाईंना सुद्धा मग त्या ठिकाणी मेसेज गेलेला असेल की हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या सह्याद्रीची एक वेगळी ओळख आहे। हा महाराष्ट्र ज्या ज्या वेळेला हिमालयावर संकट येतं त्या त्या वेळेला हा महाराष्ट्राचा सह्याद्री त्याच्या मदतीला धावून जातो। पण या सह्याद्रीकडे कोण जो औरंगजेबासारखा वाकड्या डोळ्यानं जर कोणी बघेल तर त्याचे डोळे काढून सुद्धा त्याच्या हातामध्ये देतो, तो हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, तो हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे। आणि म्हणून देशाचे गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्राध्यक्ष जे पी नड्डा यांनी या मुंबईमध्ये येऊन काय वल्गना केल्या, काय बोलले? त्यांनी सांगितलं की ही मुंबई आम्हाला ताब्यामध्ये पाहिजे, ही मुंबई आम्हाला ताब्यामध्ये पाहिजे। आमचं हे स्वप्न फार 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 वर्षापूर्वीचं जुनं आहे। बांधवांनो, भगिनींनो, तुम्ही सुशिक्षित आहात, जाणकार आहात, जुन्या जाणत्या माणसांशी बसा, चर्चा करा, संवाद साधा आणि फार फार जुनं ह्याचा अर्थ नीट समजून घ्या। याचा अर्थ
हे फार पूर्वीपर्यंत जात आहे. जे 105 हुतात्मे, ही मुंबई महाराष्ट्राबरोबर व्हावी, महाराष्ट्राची राजधानी व्हावी, महाराष्ट्राबरोबर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र तयार व्हावा, त्या 105 हुतात्म्यांनी आपलं हौतात्म्य दिलं. तिथपर्यंत हा इतिहास जातो आणि तेव्हापासूनचं काही लोकांचं स्वप्न होतं, आज त्यांना असं वाटतंय की 40 आमदार आम्ही शिवसेनेचे फोडले म्हणजे आमच्या मुंबई महानगरपालिका हातामध्ये आली. पण याच वेळेला मुंबईतला सर्व जाती धर्माचा, सर्व पक्षाचा, सर्व पंथाचा माणूस एकवटलाय आणि त्या सर्वांनी निर्धार आणि निश्चय केलाय, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण यांच्या हातामध्ये आम्ही आमची मुंबई जाऊ देणार नाही, ती शिवसेनेकडेच राहील, ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडेच राहील. असा ज्यावेळेला महाराष्ट्र निश्चय करतो, महाराष्ट्र निर्धार करतो, त्यावेळेला महाराष्ट्राला हरवण्याची ताकद कोणाजवळही नाही, कोणाच्या मनगटात नाही, कोणाच्या सत्तेमध्ये नाही. महाराष्ट्र हा कधी कोणासमोर झुकला नाही, झुकणार नाही, तो ताटकण्यानं वाकलाय, ताटकण्यानं वागलाय आणि ताटकण्यानं उभा आहे. आता मात्र काही माणसं जी हुजूर करतायत, तो भाग वेगळा, तो भाग वेगळा, तो एक अपघात आहे, तो एक अपघात आहे, तो एक अपशकून आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास जर बघितलात तर महाराष्ट्र कधी कोणासमोर झुकला नाही. आज आपण जर बघितलं तर हा निर्धार मिळावा आहे, निश्चय मिळावा आहे, आपलं धनुष्यबाण गेलं, आपलं पक्षाचं निशाणी नाव गेलं. देशाच्या संपूर्ण इतिहासामध्ये अनेक पक्षांमध्ये बंडाळी झाली, अनेक पक्षांमध्ये मतभेद झाले, अनेक पक्षामध्ये वादावादी झाली, परंतु मूळ पक्षाला बाजूला सारून ज्यांनी बंडाळी केली, ज्यांनी गद्दारी केली, त्यांनाच अख्खा पक्ष ताब्यात देण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगानं घेतला. यातूनच निवडणूक आयोग किती स्वायत्त आहे त्याची आणि किती विश्वासार्हता आहे हे आता तुमच्या सगळ्यांच्या समोर आलंय. त्यावर मी आता काही भाष्य करणार नाही, कारण आता आदित्य साहेब आलेत, त्यानंतर अरविंद साहेबांचं भाषण व्हायचं आहे, त्यामुळे मला आटोपत घ्यावं लागणार आहे. पण आज आम्ही ठाण्यामध्ये होतो सभेला, अरविंद रावणी मी दोघे जण ठाण्याला सभेला होतो. ठाण्याचं एकंदरीत मी चित्र बघितलं, ठाण्यातल्या शिवसैनिकांचा मी निर्धार बघितला, निश्चय बघितला, त्यांचा आत्मविश्वास बघितला, त्यांची जिद्द बघितली, त्यांची जिगर बघितली. आणि त्यांनी बॅनरवर या ठिकाणी त्यांनी जेव्हा म्हटलं होतं की शिवगर्जना मिळावा, त्याच्या खाली एक सुंदर अशा प्रकारचं वाक्य लिहिलं होतं. त्यांनी वाक्य हे लिहिलं होतं की आता जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार, म्हणजे राहणार, अशा प्रकारचा निर्धार आणि निश्चय त्यांनी केला. जबरदस्त अशा प्रकारचं राजन विचारांच्या नेतृत्वाखाली, कारण माझ्या तर 6-7 सभा झाल्या, मी त्यांना आज खऱ्या अर्थानं सगळं सांगितलं. ठाण्याचं चित्र काय आहे ते की मी माझ्या पद्धतीनं त्याचा सर्वे गुप्तरित्या केला, ते सगळं मी सांगितलं, ठाण्याची परिस्थिती. पण मला धन्यवाद दिले पाहिजेत, अरविंद राव तिथं होते. आता तुम्ही सर्वांनी आजची सभा झाल्यानंतर मी आताच किशोरीताईंनी विचारतो की सभा कशा, ते म्हणाले आम्ही हे निर्णय यापूर्वीच केलेला आहे की प्रत्येक 3 सभा विधानसभा मतदारसंघ धरून एक मेळावा करायचा, आणि त्यातले काही मेळावे झाले, त्यातला हा एक मेळावा आदित्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये पार पडतोय. ठीक आहे, हे मेळावे होतील, इथं सभा होतील, आपण सर्वांनी त्या सभांना संबोधित हजर राहाल, नेते मंडळी संबोधित करतील. पण ठीक आहे, मला तुम्हाला विनंती करायची आहे की छोट्या छोट्या माणसांना सुद्धा या राज्यामध्ये घडलेल्या घटना, शिवसेनेवर झालेला अन्याय, शिवसेना प्रमुखांची शिवसेना अडचणीत आणण्याचं झालेलं काम, चारी बाजूनं घेरलेलं उद्धव साहेबांना, हे सगळं माहिती आहे. पण तुम्ही आता या सभा करण्यापेक्षा मी जे ठाण्यात सांगितलं ते सांगतो. नेते येतील, भाषणं करतील, याला काय माझा विरोध असायचं काय कारण नाही, ही भाषणं होऊ द्या व्हायच्या वेळेला. पण आता तुम्ही सामान्यातल्या सामान्य माणसाने, प्रत्येक सोसायटीमध्ये त्या निवडणुका कधीही होऊ द्या. उद्धव साहेबांनी अतिशय मार्मिक टिप्पणी केली आहे की ज्या अर्थी देशाच्या पंतप्रधानांच्या खेपा मुंबईमध्ये वाढल्या, त्यावरून आता महानगरपालिकेची निवडणूक लवकरच आली आहे. आणि म्हणून भागाभागामध्ये जा, अनेक जण दडपशाहीमध्ये आहेत, अनेक जण दहशतीखाली आहेत, त्या सोसायट्यांच्या मिटिंगा लावा. आणि आमच्यासारखी माणसं बोलण्यापेक्षा सामान्यातली सामान्य माणसांना बोलता करू द्या, करा, त्यांच्या मनातल्या भावना तुमच्या समोर येऊ द्या, त्यांच्या मनामध्ये काही शंका कुशंका आहेत त्यांचे खुलासे करा. आणि उद्याच्या निवडणुकीला सामान्यातला सामान्य माणूस हा सर्वपणे अर्थानं परिपूर्ण करा. केदार दिघे भाषण वक्ते होते मला माहीत नाही,
पण त्यांनी आज जे सांगितलं की जे वाक्य आता सगळ्या मीडियावर व्हायरल होत आहे, छोटा माणूस सुद्धा एखादा मोठा विचार कसा देऊन जातो, त्याचं हे वाक्य अरविंद रावनिमित्त होतो. त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही आमचं धनुष्यबाण काढलं असाल, तुम्ही आमचं शिवसेना हे नाव काढलं असाल, उद्या त्या ठिकाणी तुम्ही आमची मशाल निशाणी सुद्धा न्याल, पण आमची शिवसैनिकांची सुद्धा नाव, पक्षाचं नाव, आमची निशाणी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमची निशाणी आहे. हा एक जबरदस्त विचार हा केदार दिघेनी आज दिला आणि आज तो संपूर्ण मीडियावर व्हायरल होतोय. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि म्हणून सामान्य माणसाला या ठिकाणी बोलता करा, सामान्य माणसाला बोलायला लावा. आपलं सगळं सांगण्यापेक्षा आणि आपले विचार ऐकण्यापेक्षा सामान्य माणसाचे विचार आपण ऐकले पाहिजेत आणि ते जर आपण ऐकले तर ती माणसं अधिक आपल्याकडे जोडली जातील आणि ती माणसं जोडा. तुम्हाला आठवत असेल पहिली सभा माझी इथं कुठेतरी या वरळी बुडीत झाली. मी सांगितलं होतं की जुन्या जाणत्या माणसांना साथ घाला. आज आपण बघितलं तर अनेक जुनी जाणती माणसं येतात. दुसऱ्या ठिकाणी मी सांगितलं 1992-93 साली फक्त आपण मुंबईमध्ये मराठी माणसांना वाचवलं नाही तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना वाचवलं. ते लोकांना कसं वाचवलं ते समजून सांगा. कारण मराठी माणूस म्हणजे नोकरी, तो धंदा व्यवसाय त्याचा नाही, मग तो कशाला तर रस्त्यावर उतरला, त्यानं का आपला जीव धोक्यात घातला, त्याची फक्त तर नोकरीच होती. व्यापाऱ्यांच्या व्यापाराकरता मराठी माणसानं सुद्धा आपला जीव धोक्यात घातला. कारण व्यापार कोणाचा, धंदा कोणाचा आणि नोकरी कोणाची, यापेक्षा त्यांना शिवसैनिकांना एवढंच माहित आहे की ही मुंबई आमची आहे आणि ती आम्हाला वाचवली पाहिजे, ही भावना शिवसैनिक घेऊन रस्त्यावर उतरला. रस्त्यावर उतरला आणि म्हणून मगाशी कोणतरी म्हटलं की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा झाली, बरोबर आहे की नाही, झाली. आणि मग सारखी लोक उठून जातात, प्रत्येक ठिकाणी जातात. अरविंदरावांनी माझं दुपारी चर्चा झाली, अरविंदराव म्हणले का हो भास्करराव ही लोकांसाठी उठून का जातात. मी त्यांना म्हटलं उठून का जातात ते संध्याकाळी सांगतो. बांधवांनो भगिनीनो, मी मगाशी माझ्या राहत्या घरातून येत असतात सोशल मीडियावर एक भाषण बघत होतो, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी भाषण बघितलं आणि भाषण होण्यापूर्वी त्यांनी सगळ्या ज्या काही आपल्या महापुरुषांना हार घातले त्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा हार घातला. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंना हार घातला. मला तुम्ही विचार करा की एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो लावायचा, सभेमध्ये माणसं गोळा करण्याकरता लोकांची मतं मिळण्याकरता शिवसेना प्रमुखांचा फोटो लावायचा आणि त्याच व्यासपीठावरून शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राबद्दल आणि नातवाबद्दल वाईट शब्द उच्चारायचे. कुठला मराठी माणूस सहन करेल, कुठला महाराष्ट्रातला माणूस सहन करेल. अरे शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता आणि त्यांच्या सुपुत्रावर आणि त्यांच्या घराण्यावर टीका करता, लाजा वाटत नाही तुम्हाला? लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. तुम्ही सांगतात ना की त्यावेळेला 2019 साली नरेंद्र मोदींचा फोटो लावून आम्ही मतं घेतली. मग काढा फोटो बाळासाहेबांचा तुमच्या बॅनरवरून, काढला पाहिजे तुम्ही. आणि खऱ्या अर्थानं जर नरेंद्र मोदींच्या नावानं फोटोनं मतं मिळतात की शिवसेना प्रमुखांच्या नावानं फोटोनं मतं मिळतात, हे एकदा दूध का दूध नि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता आणि त्यांच्याच कुटुंबियावर वाटेल ते आरोप करता, त्यांच्याच कुटुंबाबद्दल वाटेल ते बोलतात, मान्य आहे तुम्हाला? लाजा वाटल्या पाहिजेत. मला सांगितलं पाहिजे या लोकांना की अशा पद्धतीने तुम्ही वागता हे चुकीचं वागता. शिवसेना प्रमुखांच्या नावाशिवायना मतं मिळू शकत नाहीत. परवांच्या दिवशी इथं हिंदू जनजागृती काय तो जन आक्रोश मोर्चा निघाला होता की नाही निघाला? बरं निघाला की प्रत्येक वेळी येतात कुठं तर सेना भवनाच्या समोर बोमा मारला येतात ना प्रत्येक वेळी सेना भवनाच्या वेळा. मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की हिंदू जनजागृतीचा मोर्चा काढतायत आणि शिवसेनेच्या नावानं आणि उद्धव साहेबांच्या नावानं बोंबलतायत. म्हटलं बोंबलतायत बरोबरच करतायत, ते बोंबलतायत बरोबरच करतायत. तुम्हाला आठवत असेल की 2014 पूर्वी केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येण्यापूर्वी ज्या ज्या वेळेला मुस्लिम समाजाचे मोर्चे निघत होते त्या त्या वेळेला म्हणायचे की मुस्लिम समाजाचे लोक घोषणा काँग्रेसच्या राजवटीत द्यायचे की इस्लाम खतरे में है, होतं की नव्हतं? आता हिंदुत्ववादी विचारांचं सरकार
नरेंद्र मोदींचं आणि अमित शहांचं सरकार आहे. त्यावेळेला विशेष करून भारतीय जनता पार्टीला सांगावं लागतं की ह्यांच्या सरकारमध्ये हिंदू खतरे में आहे, म्हणून हे मोर्चा काढतात. आणि मोर्चा काढून येतात कुठं? शिवसेना भवनाच्या समोर येतात. का येतात? तुम्हाला वाटतं ते शिवसेना भवनावर राग काढायला येतात? नाही. एका दुसरा तो प्रसाद लाड सरकार आहे तर तो नेपाळी वाचमनचा पोरगा कोणतो? काय? हा, मला वाटतं तुम्ही बघितलेलं दिसतंय, मी बोललेलं बघितलेलं दिसतंय बहुतेक, बरोबर आहे ना? आणि म्हणून प्रसाद लाड सरकार एखादा फडतूस माणूस आणि तो नेपाळी वाचमनचा पोर सांगतो आम्ही सेना भवन तोडू. अरे लोक सेना भवनासमोर येतात, ते सेना भवनाला साथ घालतात, सेना भवनाच्या समोर एक प्रकारचा आक्रोश करतात आणि शिवसेना प्रमुखांना सांगतात आज तुम्ही हयात नाहीत. सरकार त्यांचं असलं तरी खऱ्या अर्थाने जगामध्ये आणि देशामध्ये एकच हिंदुहृदय सम्राट, बाकी सगळे सत्तेसाठी 1760, बाकी सगळे सत्तेसाठी 1760 आणि हिंदूंचा फक्त एकच हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. काय करणार ते? त्यांना शिवसेना प्रमुखांचं नाव घेतल्याशिवाय, शिवसेना प्रमुखांचा फोटो लावल्याशिवाय बाकी सगळे झाले तरी मतान करता हिंदू आहेत, पण खऱ्या अर्थाने सगळ्या जाती धर्माला जो जो म्हणून राष्ट्रीय आहे तो तो माझा हिंदू आहे हे मानणारा जगाच्या पाठीवर एकच नेता तो म्हणजे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. बांधवांनो, भगिनीनो, या विषयावर बोलायचं. मला इथं कोणीतरी सांगितलं की मुख्यमंत्र्यांची सभा झाली, मला धन्यवाद द्यायचे आहेत कोळी बांधवांना. खरं तर आज जंजिराच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली लढाई, छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली लढाई आणि त्या लढाईमध्ये कोळी बांधवांनी दिलेलं योगदान हे मला सांगायचं होतं. पुन्हा कधीतरी सांगायला येईन, पण कोळी बांधवांना तुम्हाला मी सलाम करतो. इथं मुख्यमंत्री येऊन सुद्धा तुम्ही तुमचं खऱ्या अर्थातलं हिंदुत्व आणि शिवसेनेवरचं प्रेम दाखवून यांना पाठ दाखवलीत त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. यांना पाठ दाखवलीत त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. बांधवांनो, भगिनीनो, उभा महाराष्ट्र, उभा देश. काल परवा गुजरात आपले ह्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान स्वतः उद्धव साहेबांना भेटायला आले. सगळ्या देशाला ही जर लोकशाही वाचवायची असेल, हे संविधान वाचवायचं असेल, हे निवडणूक बिवडणूक आयोग बियोग ही काय आहेत सगळी कोर्ट बिर्ट ही सगळी आता भाड्याची लोकं झालीत. खरं सांगायला गेलं तर भाड्याची लोकं झालेली आहेत. आणि म्हणून या सगळ्यातून देशाला बाहेर काढायचं असेल तर आजही लोकांना एकच आशेचा किरण दिसतो, तो म्हणजे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव साहेब ठाकरे, हा आशेचा किरण दिसतो. होईल त्रास, हा सगळा त्रास सहन करायची तयारी ठेवायला हवी. कारण शेवटी असं कुठलीही गोष्ट सदासजी मिळत नाही, ती नेहमीच मिळत नाही. ज्यांच्या नशिबात होती त्यांना कदाचित मिळाली असेल, पण तुम्हा आम्हाला संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही. आणि म्हणून संघर्षातून मिळालेलं यश हे सगळ्यात यशस्वी, सगळ्यात निखळ आणि सगळ्यात उत्तम यश असतं. ते यश घेण्याकरता तयार व्हा आणि हे तयार होण्याकरता घराघरामध्ये प्रत्येकानं जा अशा प्रकारची विनंती करतो. छोट्या मोठ्या कॉर्नर सभा घ्या, मोठ्या नेत्यांच्या सभा व्हायच्या तेव्हा होतील, पण घराघरामध्ये जा, सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये जा आणि या सर्वांना सांगा हे चोर हे कसे चोर आहेत ते सांगा. शिवसेनेची कशी वाताहत यांनी लावली आहे ती सांगा. मी त्या दिवशी जेव्हा धनुष्य बाण आणि आपलं नाव गेलं त्या दिवशी पत्रकाराने मला प्रश्न विचारला, एका सेकंदात मी सांगितलं या देशातल्या विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा दुःख वाटेल, फक्त आनंद भाजपाला होईल, बाकी कोणाला होणार नाही. कारण या जगाला माहिती आहे, या जगाला माहिती आहे मातोश्री म्हणजे ठाकरे घराणं, या जगाला माहिती आहे मातोश्री म्हणजे ठाकरे घराणं, या जगाला माहिती आहे शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचं घराणं आणि धनुष्य बाण म्हणजे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचं घराणं. याच्याशिवाय वेगळेपणा असू शकत नाही. पण हरकत नाही,
कायद्याची लढाई, तात्विक लढाई लढत राहू, पण आता आपण सर्वांनी कुठेही न्याय मिळत नाही, आता आपण जनतेच्या दरबारामध्ये बाहेर पडलेलो आहोत. जनतेला आपण सांगितलं पाहिजे की हे जनता जनार्दना, खऱ्या अर्थानं न्यायाधीश तू आहेस, न्याय निवाडा तू कर. सर्वोच्च न्यायालय हे जनता आहे, सर्वोच्च न्यायालय असतं लोक आपल्या लोकशाहीमध्ये. सर्वोच्च न्यायालय हे जनता असते, आणि माझी खात्री आहे की आपण जनतेच्या न्यायालयाकडे गेल्यानंतर जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूनेच न्याय केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास बाळगतो मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.